मुळातच माननीय सभापती महोदया, जेव्हापासून आपण वॉश कोल घेणं सुरू केलं तेव्हापासून उत्तरात मी सुधारित आकडेवारी दिली आहे की आपली कॅलरिफिक व्हॅल्यू किती वाढली आहे. तर ती डब्ल्यूसीएल मध्येचा जो कोळसा आहे, डब्ल्यूसीएलचा कोळसा, त्यामध्ये 491 किलो कॅलरीज वाढली आहे. एमसीएल मध्ये 932 केसीएल पर केजी वाढली आहे. एससीसीएलच्या कोळशामध्ये 500 केसीएल पर केजी वाढली आहे. म्हणजे एकूण जर आपण बघितलं याचा तिघांचे मीन काढला तर जवळजवळ 554 किलो कॅलरीज इतका आपला उष्मांक वाढला आणि त्याच्यामुळे आपला त्याच्यातनं फायदाच झालाय. आता रिजेक्ट कोलच्या संदर्भात जे आपण या ठिकाणी सांगितलं, मुळात रिजेक्ट कोल करता आपले प्लांट्स काही डिझाईन नाही आहेत. आपले प्लांट्स हे त्याच्यामध्ये जर रिजेक्ट कोल गेला तर त्यातनं त्या प्लांटचं नुकसानही होतं, आपल्या प्लांट लोड फॅक्टरवरही त्याचा परिणाम होतो. हे खरं आहे की काही ठिकाणी काही प्लांट्स हे रिजेक्ट कोलवर देखील त्या ठिकाणी चालवले जातात, पण रिजेक्ट कोलची कॅलरिफिक व्हॅल्यू ही अत्यंत कमी असते. आणि विशेषतः या संदर्भात स्पर्धात्मक निविदेच्या मार्फत याचे दर ठरवण्यात आले आहेत. जसं वेस्टर्न कोलफील्ड मध्ये 600 रुपये प्रति टन हा रिजेक्ट कोलचा रेट हा निविदेने ठरलेला आहे, किंवा एससीसीएल आणि एमसीएल मध्ये रिजेक्ट कोलचा रेट जो आहे 300 रुपये प्रति टन ठरलाय, तोही स्पर्धात्मक निविदेनेच ठरलेला आहे. त्यामुळे असंच कोणाला तरी आपण देतोय असं म्हणणं योग्य होणार नाही, किंवा याच्यामध्ये शासनाचं नुकसान होत आहे असंही म्हणणं योग्य होणार नाही. या उलट वॉश कोल वापरल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये फायदाच झालेला आहे. सन्माननीय खडसे साहेबांनी जे या ठिकाणी सांगितलंय, एक तर रिजेक्ट कोलचं पर्सेंटेज ठरलाय, त्यापेक्षा जास्त रिजेक्ट ठेवताच येत नाही. त्याच्यामुळे त्यापेक्षा जास्त जर रिजेक्ट झाला तरी देखील त्याच्यावर फाईन होतो. आणि म्हणून चांगला कोळसा काढून रिजेक्ट कोल म्हणून नेता येईल वगैरे अशी परिस्थिती आता फारशी नाहीये. तथापि आपण जे सांगितलंय, जरूर आपले जे महानिर्मितीचे MD आहेत त्यांना पुढच्या 1 महिन्यात त्या ठिकाणी पाठवण्यात येईल. ज्या काही तक्रारी असतील त्या सगळ्यांच्या तक्रारी, ज्या ज्या लोकांच्या तक्रारी असतील त्या तक्रारीची त्यांना दखल घ्यायला सांगण्यात येईल, सगळ्यांची चर्चा करायला सांगण्यात येईल. आणि 20 किलोमीटरच्या एरियामध्ये आपण जे सांगतो त्याची मला माझ्याकडे माहिती नाही आहे, मी ते तपासून घेईल. यापूर्वी जर असा निर्णय असेल, असा निर्णय यापूर्वी असेल तर जरूर त्याचा विचार करू. नाही, म्हणूनच मी म्हटलं त्याची माहिती घेतो मी, माझ्याकडे आता त्याची माहिती नाही आहे. माहिती घेऊन तसं असेल तर विचार करू आपण. लॉजिस्टिक मध्ये इंडोनेशियाचा कोल हा किनाऱ्यावर आहे, डोंगर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, आणि आफ्रिकेमधला कोल जो आहे तो लांब आहे, तिथे लॉजिस्टिकचं बाकीचं अंतर बाय सी सेम आहे. पण याच्यावर आपण थोडा अभ्यास केला, थोडा आपण बघितलं तर आपले भरपूर पैसे वाचतील. आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला तर आपल्या महावितरण कंपनीला चांगला फायदा होईल. जे इंडोनेशियाचे आपले तंझानियाचे मिनिस्टर आपल्याकडे आले होते त्याच्यावर आम्ही आणि सभापती अध्यक्षांनी खाली चर्चा केली, आपल्याला वेळ मिळाला नाही, तर त्याचा फायदा आपण याला घेतला पाहिजे. त्यांना बोलवा तर आपल्याला भरपूर फायदा होईल असं मला वाटतं. सजेशन फॉर ऍक्शन, अनेक जे ब्लॅकलिस्टेड लोकांकडनं पण आपण परत ते वॉशरी जे कोल जे आहेत ते आपण घेण्याचं पण देखील काम करतो. आपल्या स्तरावरती ह्याची एक परत एकदा फेर चौकशी या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण केलं पाहिजे. हे जे काही कोल वॉशरीजच्या संदर्भातला हा विषय आला, हा आमचं सरकार होतं त्या काळात सुरू झाला होता. नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, महाविकास आघाडीच्या सरकारने एक समिती तयार केली, त्या समितीने त्याला अप्रुव्हल दिलं. ते अप्रुव्हल झाल्यानंतर हा विषय हायकोर्टमध्ये गेला, हा विषय हायकोर्टात वितरणच्या बाजूने आला, सुप्रीम कोर्टात गेला, MSME बाजूने, सुप्रीम कोर्टात येतो MSME बाजूने आला. त्यामुळे आता सगळ्या प्रकारच्या चौकशा आणि सुप्रीम कोर्टापर्यंत हे सगळं जाऊन आलंय, त्यामुळे नव्याने चौकशी करण्याचं कारण नाही आहे. पण त्यातली काही माहिती तुमच्याकडे असेल तर ती मी जरूर समजून घेईल आणि त्याची सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण करू.